कोरोना नियंत्रण करण्यासाठी मास्क लावणं हे गरजेचं असताना अनेक लोक मास्क लावत नाही हे दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे संसर्ग वाढताना दिसतोय. आपण विचारूया की का असं होतं आणि का लोक मास्क लावत नाही. एक मिनिट, इकडे ना, इकडे का मास्क का लावत नाही तू? लावतो ना. हे का लावलं तू? त्यावेळेस नव्हता मास्क लावलेला. नाही लावतो ते सध्या काढून ठेवतो. एकटं एकटं होतं म्हणे. नाही त्या साईडला होतं. काय रे, अरे एक मिनिट, थांबला थांबला. अरे अरे एक 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 मिनिट, इकडे एक मिनिट, इकडे इकडे. तुम्ही लोक मास्क का नाही लावत? मास्क लावलेले ना. नाही मग ह्या मुलांनी का मास्क? तुझ्या मित्राने, तू त्यांना सांगत नाही का? त्यांना सांगितलं होतं. ऐकत नाही ते. का बरं लावा? ऐकत नाही. ऐकत नाही का बरं? पण मास्क लावला तर काय फरक पडतो? नाही काय, आमच्यासाठी चांगलं आहे ते. हा, पण ते काय श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. हा, याच्यामुळे नाही लावत. ॲक्च्युली खूप वेळ जर झाला ना, ती ऑक्सिजन लेवल थोडी कमी होऊन जाते. स्वतः असे धाप लागल्यासारखं वाटतं, त्यामुळे तो काढून ठेवावा लागतो. बाकी नॉर्मली गर्दीत जेव्हा जातो तेव्हा तो लावलेलाच ठेवतो, कारण ते कोरोनाचा संसर्गही व्हायला नको आपल्याला. जेव्हा आपण दोघं किंवा तिघं जण राहिलो आणि अंतर मेंटेन केलं की ती धाप नको लागायला म्हणून थोडं काढून बोलावं लागतं. अनेक वेळेस यामुळे धोकेसुद्धा निर्माण होतात आणि आता 10 मीटरपर्यंत कोरोना संसर्ग होऊ शकतो असं जाहीर झाल्यामुळे आता नागरिकांनी प्रत्येकाने मास्क लावण्याची काळजी घेण्याची गरज आहे. व्हिडिओ बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. लाल मातीतली कुस्ती म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर येथील कोविड केअर सेंटरमध्ये विश्वशांती यज्ञ करण्यात आलाय. कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी हा यज्ञ करण्यात आला. विज्ञानाबरोबरच आध्यात्मिक आराधना करून कोरोनावर मात करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांनी कोविड सेंटरमध्ये हा यज्ञ केला. कोल्हापुरातल्या वाढत्या मृत्यूदराबाबत प्रशासनाला क्लीन शीट देण्यात आलेली आहे. गंभीर स्थितीतील रुग्ण उशिरा आल्याने त्यांच्यावर उपचार करणं कठीण झाल्याचा निष्कर्ष विभागीय टास्क फोर्सने काढलेला आहे. अहवालात वाढत्या मृत्यूदरांबाबत कोणताही ठपका कोणावरही ठेवण्यात आलेला नाही. होम आयसोलेशनमध्ये योग्य काळजी न घेतल्यानं तब्बल 32 मृत्यू झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात येणार आहे. रोज 10,000 चाचण्या होतील असं नियोजन करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढतंय. ही संख्या रोखण्यासाठी यामध्ये टेस्टिंग सुद्धा वाढवण्यात येणार आहे. मुंबईत कोरोना चाचणी न करताच विमान प्रवास केला जात असल्याचं उघड झालेलं आहे. 4 महिन्यामध्ये मुंबईत जवळपास 2500 प्रवासी कोरोनाबाधित आहेत. आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत विमान प्रवासासाठी कोरोना चाचणी करण्याच्या नियमाला बगल देऊन लक्षणं असताना सुद्धा अनेक जण विमान प्रवास करत आहेत. यात प्रामुख्यानं देशांतर्गत प्रवासी आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे